कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही देऊ शकत तुम्ही माझ्या मॉमला अग्नी. अरे असं काय करतेस, इथं आपल्या जवळचा आता दुसरा कोणीच नाही. मग अशा वेळेला आपल्या दुसऱ्या कोणी जवळच्या माणसाने अग्नी दिला ना तरी चालता. ऐकलत ना तुम्ही काय म्हणालेत ते? आपल्या माणसांनी करायचं असतं ते, पण तुम्ही माझ्या मॉमसाठी आपल्या माणसांपैकी नाही. सांगा ना काय नातं आहे तुमचं माझ्या मॉमशी? तुम्हा लोकांचं इतक्या वर्षात तिच्याशी एकदा तरी बोलणं झालंय का? ती कशी आहे? तिला काय वाटतंय? तुमच्यापैकी कोणीच तिला समजून घेतलं नाही. इथे आपलं असं तिचं कोणीच नाहीये. तिच्यासाठी आपली माणसं म्हणजे फक्त मी आणि माझा डॅड. इतके वर्ष फक्त आम्ही तिघ होतो एकमेकांसाठी. सॉरी, पण तुम्ही हे नाही करू शकत. माझा डॅड येतो तो करेल, पण तुम्ही नाही करू शकत. बघितलास काय पोरगी? हा शेवटी संध्याचीच लेख, अजून काय अपेक्षा असणार? शांत, मी समजू शकतो तुझ्या डोक्यात आता ज्वालामुखी फुटतोय, पण काय ना बंधू, दादांनीच ह्या सगळ्या गोष्टींना होकार दिलाय, त्यामुळे आपण बघतोय ते फक्त परिणाम. ओवी बाळा, वेळेत अग्नी द्यायला हवा ग, तुझे बाबा येईपर्यंत खूप उशीर होईल. बोरी असं काय करतेस? अग तुझ्या मावशीचा नवरा म्हणजे अगदी जवळचाच ना. जवळचे? यांच्यापैकी प्रत्येकाने माझ्या मॉम सोबत 20 वर्ष रिलेशन तोडलं होतं. रोज यांची आठवण काढायची. तिच्या उमा ताईला भेटताय अगं म्हणून ती विश करायची, पण यांच्या घरात माझ्या मॉमचा आलेला कॉल कधीच उचलला गेला नाही. 20 वर्ष तिला ह्याच गोष्टीचा त्रास होत होता. नाही पचवू शकली ती हे दुःख, आणि त्यातच हा ब्लड कॅन्सर झाला. आणि आता अशी आली आहे इथे तिच्या गावात कोकणात तिच्या माते. हो, हे गाव तिचं आहे, पण ही माणसं तिची नाही आहे. प्लीज प्लीज माझ्या डॅडची वाट बघा. तो येतोय, मी आत्ताच कॉल केला होता त्याला, तो येतोय. प्लीज, तू तुम्हीच म्हणत होतात ना की आपली माणसं हवी, सो प्लीज थांबा प्लीज. ए पोरी, तू काय बोलतस तुका कळता? या गाव तुझ्या औषधा तरी असला ना रे दादा खोत, या गावासाठी देव मारू तसा कळला मा दादा. ह्या पोर तुझा विषय संपलो, चल. Thank you.
थैंक यू. तुम्ही संध्याची शेवटची इच्छा पूर्ण केलीत. आओ आहो, तुमची तनरी खोय लागलेली. हा अग विजय रावांच्या हातात बो. अग्निदेवचा लाकूड हवा कित्याक? बायकोक अग्निदेव तुमका का जीवेक हण हा का नाय? गे माझे बाय, विजय रावांच्या हातातलं घड्याळ बो. इम्पॉर्टंट दिसतंय, कमीत कमी लाखाभराचं तर असेलच. कपडे पण बघ एकदम ब्रँडेड चकाचक. नानी तुला सांगतंय असा बिझनेस करायला पाहिजे बोल. खरंच चला दादा पण गेलेलो. तुमचं बिझनेस ना नंतर करा. हा आधी घरात चला. मॉम मॉम मॉम, हे काय अगं तू साडी घातलीय? अगं हसते काय तू? मग काय करू? ओवी काय तुझी भाषा? हा घातलीय. अग साडी घालत नाही नेसतात वेडवाई. व्हॉटएव्हर, पण मॉम सिरियसली हे काय? अग आपण लंडन मध्ये आहोत, तुझ्या गावी नाही. मग काय झालं? साडी नेसू शकते हा मी. आणि खरं सांगू का, हे बघ आपण जिथे जायचं ना तिथे आपण आपलं कल्चर घेऊन जायचं, म्हणजे आपल्याला आपलेपणाची उणीव भासत नाही. काय शेवटी आपलं ते आपलंच. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.